पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण मालिका या घटकांतर्गत येणाऱ्या आकृतीवरील उदाहरणं पाहणार आहोत आता या ठिकाणी मी तुमच्यासमोर निरीक्षणासाठी एक आकृत्या ठेवलेल्या आहेत आणि प्रश्नचिन्ह ज्या ठिकाणी क्रमवार नेमकं कोणती आकृती येईल हे आपल्याला पर्यायामधनं शोधायचं असतं मग आता या अशा प्रकारेवरील उदाहरणं सोडवताना एकदा आकृत्यांचा एक भाग एखादा कट केलेला असतो किंवा एखादा भाग वाढवत गेलेला असतो किंवा गडळाच्या काट्याच्या दिशेनं किंवा गड्याच्या काट्याच्या उलट्या दिशेनं ती आकृती फिरवलेली असते परंतु आपण या आकृती निरीक्षण केलं तर काय दिसतं आहे की आता पहिल्या आकृतीमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चार आडवे श मारलेल्या दिसतात दुसऱ्याच्यामध्ये पाहिलं जर तीन दिसतात तिसऱ्यामध्ये दोन दिसतात चौथ्यामध्ये एकच दिसते म्हणजे पुढे काय येईल हे आपल्याला शोधायचे त्याचबरोबर या ठिकाणी आपण त्यांचे डोळे जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी एक दिसतंय पुढं दोन दिसत आहे तीन दिसतंय चार दिसत आहे म्हणजे पुढं काय येईल आपलं निश्चित आहे म्हणजे काय करायचं आहे की या ठिकाणी येणारी जी आकृती आहे तिचं काय असणार आहे की पाच डोळे असतील थी। ठीक आहे त्याच पद्धतीनं खाली जे आडव्या रेषा मारल्या आहेत आता तिथं एकच राहील याचा अर्थ पुढं फक्त एकच उभी रेषा राहील म्हणजे आपला पर्याय क्रमांक चार हा नाही रॉंग रंग झाला विद्यार्थी मित्रांनो मालिका या घटकावरील आकृती या उपघटकां अंतर्गत उदाहरणे सोडवताना कधीकधी दिलेल्या आकृत्या ज्या आहेत त्या घड्याळाच्या काट्याच्या सोयीच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने म्हणजेच घटित प्रतिघटवीत या पद्धतीनं बदलत जात असतात आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आपल्याला पर्यायामधनं शोधायची असते आता या ठिकाणी तुम्ही जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पहिली आकृती जर दिसली तर या ठिकाणी वर तीन टिंब दिसतात त्याचबरोबर खाली एक बाण आहे खालच्या दिशेनं तेच टिंबात आपण पुढच्या बाजून जर गेलं तर उजव्या हाताला नव्वद अंशामध्ये त्या टिंबांचं स्थान बदललेलं आहे आणि बाण मात्र घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेनं पंचेचाळीस अंशामध्ये फिरलेलं आहे त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर पुन्हा जे तीन टिंब आहेत ते खाली खालच्या दिशेनं आलेले दिसतात म्हणजे हजार ते नव्वद अंशामध्ये घड्याळाच्या काट्याच्या सोयीच्या दिशेनं फिरत आहे आणि त्याचबरोबर हा जो बाण आहे तो उलट्या दिशेनं पंचेचाळीस अंशामध्ये फिरतो आहे आता या ठिकाणी पुन्हा ज्या आहेत त्या डाव्या हाताला आले जाते हे जे ते ती टिंब आहेत घड्याळाच्या काट्याच्या सोयीच्या दिशेनं त्याचबरोबर जो बाण आहे तो पंचाळीस अंशामध्ये उलट्या दिशेने गेला आहे म्हणजे याचा अर्थ पुढे येणारे जे टिंब आहेत आता या या ठिकाणी आले होते आता या ठिकाणी नव्वद अंशामध्ये जर गेलं तर आपल्याला टिंब या पद्धतीनं येतील म्हणजे टिंबांचं स्थान या पद्धतीने येईल आणि बाण जो आहे पंचाळीस दिशांनी घड्याच्या उलटे दिशेनं म्हणजेच या पद्धतीनं राहील मग अशी आकृती असलेला पर्याय आपल्याकडं कुठला आहे तर पर्याय क्रमांक या ठिकाणी आपण पर्यायांचं जर निरीक्षण केलं तर अशी आकृती असलेला पर्याय क्रमांक आहे आपला चार म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे चार असणार आहे